नमस्कार, माझं नाव रोहित शेलटकर आहे. मी वायटाबायोटिक्स या इंटरनॅशनल विटॅमिन कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहे. न्यूट्रिशन आणि एक्सरसाइज लाईफस्टाईलमध्ये एक्सपर्ट आहे. प्रोटीन जिममध्ये हल्ली गेल्या इन्स्ट्रक्टर तुम्हाला प्रोटीन घ्यायला सांगतात. काही मुलं खूप हाय डोज प्रोटीन घेतात, तर बेसिकली प्रोटीन घेण्याची गरज इमिजिएटली नसते. प्रोटीन इज गुड, पण प्रोटीन आपल्याला नॉर्मल जेवणातून पण मिळतं. तर डाएट व्यवस्थित असेल आणि एक्सरसाइज व्यवस्थित कराल तर जास्त प्रोटीन घ्यायची गरज नाही आहे. प्रोटीन 30-40% दिवसाच्या कॅलरीज प्रोटीनमधून यायला हव्यात. जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर 50-60% कार्बोहायड्रेट्समधून यायला हव्यात आणि अबाउट 10-15% फॅटमधून कॅलरीज यायला हव्यात. 1 ग्रॅम प्रोटीन जवळजवळ 4 कॅलरीज कॉन्ट्रीब्युट करतं, त्यामुळे तुम्हाला यू हॅव टू बी केअरफुल की किती प्रोटीन तुम्ही घेताय आणि त्याच्या किती कॅलरीज तुम्हाला मिळत आहेत आणि त्यापैकी किती कॅलरीज तुम्ही बर्न करतायत आणि किती कॅलरीज रिटेन होत आहेत. जेवढ्या कॅलरीज जास्त रिटेन होणार आणि बर्न नाही होणार, दॅट गेट्स कन्व्हर्टेड इन टू फॅट. त्याच्याने फक्त बॉडी फॅट वाढणार. त्यामुळे प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट किंवा कुठलाही मॅक्रोन्युट्रिएंट घेताना तुम्ही एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. जनरली 150 मिनटं 150 मिनिट्स अ वीक कार्डिओवॅस्क्युलर एक्सरसाइज म्हणजे त्याच्यात धावणं पळणं एनी काइंड ऑफ स्पोर्ट इज गुड आणि अबाउट 3-4 times वेट ट्रेनिंग फॉर बोथ मेन आणि वुमेन दोघांनाही इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, इट इज आवश्यक आहे. आणि जर तुम्ही तेवढं करत असाल तर एक्स्ट्रा प्रोटीन विल हेल्प. जर ते नसेल करत आणि जर तुम्ही एक्सरसाइज न करता प्रोटीन घ्याल तर ते प्रोटीन डायजेस्ट होणं फार डिफिकल्ट असतं. आणि जे लोकं जास्त एक्सरसाइज नाही करत, जॉब त्यांचा डेस्क रिडन आहे, त्यांच्यासाठी प्रोटीनचं बेस्ट सोर्स इज फूड. जर तुमच्या जेवणात इनफ डेअरी आहे, अंडी, चिकन, फिश ह्याचं चांगलं डाएट आहे, व्हेजिटेबल्स, हाय फायबर व्हेजिटेबल्स, तर तुम्हाला एक्स्ट्रा प्रोटीन पावडर वगैरे याची काही गरज नाही. प्रोटीनचा पॉझिटिव्ह इफेक्ट खूप जबरदस्त आहे. प्रोटीन इज द बिल्डिंग ब्लॉक ज्याला म्हणतात. टू बिल्ड अ वॉल, जर वॉल बांधायची असेल तर यू नीड ब्रिक्स. तर प्रोटीनचं काम तेच आहे आपल्या बॉडीमध्ये. प्रोटीन इज व्हेरी इम्पॉर्टंट मसल बिल्डिंगसाठी. पण जर तुम्ही एक्सरसाइज नसेल करा तर ते प्रोटीनमधून ज्या कॅलरीज मिळणार, 1-4 ग्रॅम कॅलरीज, त्या कॅलरीज युटिलाइज न झाल्यामुळे देर कुड बी अ प्रॉब्लेम. प्लस प्रोटीन हे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल आहे. प्रोटीन इज मेड अप ऑफ अमिनो ॲसिड्स, तर त्याचं डायजेशन इझी नाही आहे. फायबर जसं स्लो डायजेस्ट होतं तसं प्रोटीन इज डिफिकल्ट टू डायजेस्ट. तर बॉडीला ती डिफिकल्टी जर आली प्रोटीन डायजेस्ट करायला तर ते प्रोटीन युटिलाइज नाही होणार आणि नथिंग जे काही युटिलाइज नाही होत दॅट गेट्स कन्व्हर्टेड इन टू फॅटी डिपॉझिट्स. म्हणजे तुमचं फक्त वजन वाढणार, बॉडी फॅट वाढणार आणि देर आर मेनी डिझीजेस लाईक डायबिटीज, ओबेसिटी म्हणजे फॅटनेस आणि कार्डिओवॅस्क्युलर डिझीजेस, कॅन्सर वगैरे, हे सगळे जे डिझीजेस तुम्ही ऐकता, जे लाईफस्टाईल डिझीजेस आहेत, ते ह्याच्याचमुळे होतात की तुम्ही एक्सेसिव्ह कॅलरीज कन्झ्युम करताय. ते प्रोटीन येत असाल किंवा कार्बोहायड्रेट्सनी येत असतील, तुम्ही जास्त कॅलरीज कन्झ्युम करताय आणि ते यूज नाही होत आहेत म्हणजे बर्न नाही होत आहेत, तर त्याचे नेगेटिव्ह इफेक्ट सेम आहेत वेदर इट इज प्रोटीन ऑर कार्बोहायड्रेट्स किंवा कुठलाही मॅक्रोन्युट्रिएंट.